देवगड तालुक्यातील मुणगे थाडा येथील देवीदास मुणगेकर यांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत गोठा व एक बैल जळून खाक झाला तर दोन बैल 50% पेक्षा जास्त भाजले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत मुणगेकर यांचे 1,30,000 रुपयांचे नुकसान झाले. मुणगे थाडा येथील देवीदास मुणगेकर यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या भीषण आगीत गोठ्यासह दोन जनावरे जळून खाक झाले. गोठ्यात एकूण 3 जनावरे बांधलेली होती. 60% भाजलेली दोन जनावरे वाचवण्यात यश आले. पाणी मारून ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. पहाटे 5:30 ते 6 या सुमारास ही घटना घडली. पशुवैद्यकीय अधिकारी पोलीस आदी घटनास्थळी दाखल झाले. आगीत मुणगेकर यांचे सुमारे 1,30,000 नुकसान झाले. अनेक जागेत बैल आपला आणि मरण पावला. अशा प्रकारचे लया पाणी बिणे आणून मग विजवलं. असं बरंच असं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं सरकारने आम्हाला योग्यता नुकसान भरपाई मिळावी अशी आमची अपेक्षा करत आहोत. लोकल न्यूजसाठी केतन भगत, देवगड.